माढा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालाय. राज्य सरकारकडून मदतीचा हात म्हणून दिलं जाणारं अनुदान अखेर माढा तहसील कार्यालयाच्या खात्यात जमा झालंय. 53,146 शेतकऱ्यांना 27,73,000 इतका निधी प्राप्त झालाय. याबाबतची अधिकृत माहिती तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली आहे. माढा तालुक्यातील सिन्हा नदीकाठच्या शेतकऱ्यांसह अन्य गावात देखील पूरजन्य स्थितीचा सामना हा शेतकऱ्यांना करावा लागला होता. यात हजारो एकरवरील शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं. हातातोंडाशी आलेली उभी पिके पाण्याखाली गेली होती. प्रशासनानं या स्थितीचा शेतात जाऊन नुकसानीचं पंचनामा केलं होतं. सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यात नुकसान भरपाईचं अनुदान आलं होतं, मात्र माढा तालुक्यात अनुदान आलं नसल्यानं शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते. अतिवृष्टीचं अनुदान तातडीनं खात्यावर जमा करण्याची मागणी देखील शिवसेना शहराध्यक्ष शंभू साठे यांनी प्रशासनाकडे करून लक्ष वेधलं होतं. अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होऊ लागल्यानं थोड्याफार प्रमाणात का होईना शेतकरी समाधानी झालाय. माढा तहसील कार्यालयातून आतापर्यंत 70% शेतकऱ्यांना निधीचं वाटप झालंय. हा पहिला टप्पा असून उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरच अनुदान मिळणार असल्याचं तहसीलदार चव्हाण यांनी बोलताना स्पष्ट केलं. ऑनलाईन रिपोर्ट संदीप शिंदे, माढा. अशाच ताज्या घडामोडींसाठी तुम्ही ऑनलाईन माढाला सबस्क्राईब करायला विसरू नका.